जय जय रघुवीर समर्थ राम 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 राम। सर्व साधक बंधुन स्वानंद गाथंत राम राम नमस्कार। आणि परम पूज्य गुरुदेवांची चरणी कोटी कोटी वंदन कोटी कोटी नमस्कार। राम मागे आपण अष्टावक्र गीतेबद्दल पूर्वपीठिका ऐकली अर्थात अष्टावक्रांचं थोडस थोडक्यात चरित्र आपल्याला ऐकायला मिळालं आणि आलो होतो आपण कुठं की कथम ज्ञान प्राप्त होती कथम मुक्तीर्भविष्यती वयाला ग्रंथ कथम प्राप्त गृहिमे प्रभु। आपण इथपर्यंत आलेलो होतो पूर्वार्थीच्या समाधीला आपल्याला सांगितलं होतं की गुरु 12 वर्षाचा आणि शिष्य 62 वर्षाचा सोन्याच्या सिंहासनावर ज्ञानवृंद अष्टावक्र बसलेले आणि राम अष्टावक्र मुलींच्या पायाशी सम्राट जनक नम्रतेनं हात जोडून आणि जातकवृत्तीनं एकटक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आत्मसात करत होते। शंका समाधान तर्क वितर्क ही जी ज्ञानाची लालसा होती ती ते आपल्या गुरूंच्याकडून पूर्ण करून घेत होते। तेव्हाच आपल्याला सांगितलं की जिज्ञासा आपली पूर्ण करून घ्यायची असेल तर तशाच प्रकारचा जीवन जगलेला पुरुष आपल्या जीवनामध्ये जर असेल तरच त्याचा हा शेवटचा जन्म होतो। म्हणून त्यांच्या संवादातून जे निर्माण झालं त्यालाच अष्टावक्र गीता किंवा अष्टावक्र संहिता म्हणते। राम आपण इथपर्यंत आलो होतो। पहिला प्रश्न जनकानं केला की गुरुदेव प्रभू माझा प्रश्न आपल्या चरणी एवढाच आहे की ज्या ज्ञानाबद्दल सर्व श्रुती स्मृती शास्त्र पुराण सगळी बोलतील संत महात्मे बोलतील ते ज्ञान कसं प्राप्त होईल आणि मुक्ती कशी मिळेल, गुरुदेव वैराग्य कसं प्राप्त होईल। मला असं वाटतं कृपा करून तुमच्या सांगण्यानंच माझ्या प्रश्नांची जीवनात सार्थकता तिथं आनंद झाला मला होईल। राम थोडा सुरुवात आणि शेवट बी सांगतो आपल्याला ज्ञान जगण्याचा विषय आहे सांगण्याचा विषय नाही, मुक्ती ही स्वतःसिद्ध आहे आणि थोडासा विवेक जागृत झाला असेल तर वैराग्याला या म्हणावं लागत नाही, या सृष्टीची रचना तशी वैराग्य संपन्न झालेली आहे त्याच वैराग्य आपोआप जाग होत, जो थोडाफार विवेकशील असेल त्याचं वैराग्य आपोआप जाग होत। एक वचन आमच्या कर्णामध्ये लिहून ठेवा, मरेपर्यंत लिहून ठेवा कायम देहा असेपर्यंत की बुद्धीच्या घरामध्ये जसा विवेकाचा दिवा नंदादीपाप्रमाणे जळतो बुद्धीच्या घरात विवेकाचा दिवा नंदादीपाप्रमाणे जळतो तोच साधक तोच साधू ज्ञानासह सिद्धत्वाला प्राप्त होतो। राम म्हणून विवेकाच्या दिव्यामध्ये साधनेचं तेल सतत जो घालतो ज्ञान त्याची वाट पाहत असत, ज्ञानी पुरुष त्याला शोधत असतो। जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणते की आंबा पिकला तर पोपटाला निमंत्रण द्यावं लागत नाही आणि जमिनीवर साखर पडली असेल तर मुंगीला निमंत्रण द्यावं लागत नाही का। आणि तसंच तुलसीदास सुद्धा सांगते की तरुण मुलगी जर रस्त्यावर फिरत असेल तर मुलांना निमंत्रण द्यावं लागत नाही। राम याप्रमाणे
जनकाची विज्ञता अशी होती की प्रभू मला मुक्ती कशी मिळेल. जसं ज्ञानेश्वर माऊली तळमळले, नामदेव महाराज तळमळले, तुकोबा रायांचे तळमळ शिगेला गेली, अशा प्रकारचे हे दिव्य आत्मे असतात. जनकांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की सत्संग म्हणजे त्यांचा जीव की प्राण असतो. ज्या दिवशी ते सत्संग ऐकत नसेल, ज्या दिवशी जीवनात त्यांच्यावर सत्संग आला नसेल, विशेष करून असा दिवसच नव्हता. पंडित, ज्ञानी, साधू, महात्मे अनेकांचे त्यांच्या दरबारामध्ये भरलेले होते. कुठल्या ना कुठल्या विषयावर त्यांच्या जीवनात अखंड सत्संग चालत असे. पण त्यांनी स्वतःने असं सांगितलं की प्रामाणिकपणे ज्या दिवशी मला असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये असं सत्संग नाही झाला, त्या दिवशी मी अन्नावर घेतो, अन्न सेवन करत नव्हतो. आता दिवस मला व्यर्थ आणि कुमारजी गेला तर धारणा त्यांची होत असे. राम अर्थात जसं परवा सांगितलं, बिनू सत्संग न पाव ही प्राणी, सत्संगाशिवाय त्याला ज्ञान होऊ शकत नाही असं स्पष्ट अष्टावक्रांचं मत आहे. अष्टावक्र म्हणाले, ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, ऐक. तुझं वैराग्य पाहून, तुझं त्याग पाहून, तुझी शांतीची ओढ पाहून खरोखर मी समाधानी झालेलो आहे. कारण बाह्य लक्षणानं सुरुवातीला साधक ओळखला जातो आणि संगतीनं पुन्हा अंतरंग कळू लागते. पण मुक्त पुरुष तुमच्या अंतरंगाचे दोष असे दुर्लक्ष करतो. जसं प्रातर्विधी झाल्यानंतर विष्ठेचा आपण त्याग करावा, तसं ज्ञानीपूर्वी संघातल्या पुरुषाचे संघातल्या व्यक्तीचे दोष सहजपणे त्याग करते. राम जनकाने प्रश्न केला की जनक म्हणते, गुरुदेव माझा प्रश्न असा की ज्ञान कसं प्राप्त होईल, मुक्ती कशी मिळेल आणि वैराग्य कसं प्राप्त होईल. अष्टावक्राने प्रसन्न मुलेने एकदा आकाशाकडे नजर टाकली, समोर वाहणाऱ्या खळखळ नदीकडे नजर टाकली, आकाश समोरच्या वृक्षावर खेळणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यांची क्रीडा पाहिली. आणि स्वात्मानुभूतीशी एकरूप होऊन सहज एक नजर जनकाकडे पहिले टाकली. त्या नजरेमध्ये त्रिबंध लागलेले होते. म्हणजे गुरुदेव म्हणतात की ज्ञानीपुरुषाचा आवाज आणि ज्ञानीपुरुषाची नजर खरोखर तुम्हाला लवकरात लवकर पवित्रही करते आणि पूर्णही करते. राम अशा प्रकारची मौन मुद्रा आपल्या शिष्याकडे म्हणजे जनकांच्याकडे टाकली. पोट कपाटीला गेलेलं अष्टावक्रांचं प्राण कुंभकामध्ये गेलेले आणि नजर एका शून्याच्या पलीकडे फिरावलेली. यानं झालं काय महाराज, जय जय रवी, यानं झालं काय की जनकाला भूत आणि भविष्य त्या दोन्हीचाही विसर पडला आणि वर्तमानामध्ये फक्त आपलं लक्ष डोळ्यासमोर ठेवून आपल्या गुरूंच्या वचनाची तदाकार होऊ लागलं. जसं समर्थ म्हणते की भजनामध्ये, कीर्तनामध्ये, साधनेमध्ये आणि तपामध्ये जो आपल्या ज्याला आपल्या उपाधीचा विसर पडत नाही, ज्ञान कधीच त्याच्यापाशी येऊ शकत नाही, वैराग्य कधीच त्याच्यापाशी स्थिर होऊ शकत नाही आणि मुक्तीचं तोंड या जन्मात तरी तो कधीच बघू शकत नाही. म्हणून उपाध्याय बाळे निंद सर्वे इथे द्यावे. जे जे निंदनीय आहे असं सत्पुरुषाने अनुभवलं
आणि आपल्या पुढे मांडलं सहजरित्या त्याचा आपण त्याग करावा. कारण इथे खऱ्या अर्थानं त्याग करायचाच नसतो. त्याग होत असतो आपण होणाऱ्या त्यागाकडे आपण आसक्तीनं त्याच्याशी एकरूप होत असतो. आणि म्हणून कालांतरानं पुन्हा मी ही त्याग केलेला आहे अशी धारणा त्याची तयार होते. अन्यथा कुठल्याही गोष्टीचा त्याग करणं जराही आवश्यक नसतं. का? प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थ परिस्थिती हिचा आपोआप त्याग होत चाललेला असतो. आपलं फक्त तिकडे दुर्लक्ष असत. राम जनकांची आणि गुरुअष्टावक्रांची कासव आणि काशीच्या पिल्लाप्रमाणे एकाकार नजर झाली आणि जनक आपल्या गुरुच्या नजरेनेच देहाचे दोन्ही डोळे बंद करून आपल्या तेजामध्ये हळूहळू एकाकार होता होता गुरुंच्या वचनांचा आस्वाद घेऊ लागले. अष्टावक्रम ते ऐक जनका. क्षमार्ग व दया संतोषस्तम क्षमार्ग व दया तोषत्यम पियुषत भाऊस. हे बघ ऐक, तू प्रिय आहेस कारण ज्याला मुक्तीची ओढ आहे ज्याला शांती समाधानाची संतोषाची ओढ आहे तो प्रत्येक पुरुषाला प्रिय होतो. ज्याला सत्य प्रिय आहे ज्याला सत्य पटलेलं आहे ज्याला भगवत दर्शन झालेलं आहे शास्त्राच्या भाषेत जो आत्मज्ञानी झालेला आहे त्याला असे जीव आपोआपच प्रिय होते. जनका तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय ऐक. खरोखरच तुला मुक्तीची आहे खरोखरच तुला मुक्तीची इच्छा आहे ते जितकं आता तुला माहित आहे तितकंच मलाही माहित आहे. म्हणून मुक्तीमध्ये पहिली अडचण काय असेल तर विषय सुख. पहिली अडचण ते विषय सुख आहे आणि ते विषय सुख शास्त्रानं पाच गोष्टीमध्ये मांडून ठेवलं. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. म्हणून हे जे विषय आहेत पाच त्या विषयानं जीवाची गोडी नसते जीवाला विषयाची गोडी असते. आणि म्हणून जीवाने आपलं जीवन मोडून टाकण्यासाठी आणि विषयाची गोडी नष्ट करण्यासाठी पहिल्यांदा थोडी तरी स्वतःची ओळख करून घ्यावी आणि ती बुद्धीच्या बळावर विवेकाच्या मार्गाने होत असते. म्हणून जनका आजपर्यंत जे विषय भोगलेस आणि इथून पुढे जे विषय भोगणार आहे समाधानाच्या दृष्टीत प्राप्ती शून्य आहे. कारण देहाची आणि विषयाची अंतिम काळी राखच डोळ्यासमोर उडत असते. योगी भरतजीने एकदा आपल्या शिष्याला सांगितलं की पहा जेवढे विष घातक नाही तेवढे विषय घातक असतात. कारण विष पिलं तर एकदाच मृत्यू होतो पण विषयाच्या चिंतनानं साधन आणि तपस्या नष्ट होते. एकाकार म्हणायचा सांग. जितका एकाकार जनक झाला तितकाच एकाकार हो हवं तर मृत्यूला समोर ठेवा ऐकताना हवं तर तुमचा झालेला आजपर्यंत अपमान तो पुढे ठेवा. किंवा मिथ्या अहंकार आहे आणि त्या मिथ्या अहंकारानं आपलं जीवन अस्वस्थ केलेलं आहे त्याला पुढे ठेवा. पण परम श्रद्धे नाही का? कारण स्वतः भगवंताचं मत आहे की श्रद्धावान लप्ते ज्ञानम तत्परास येतेंद्रिय तत्परास येतेंद्रिय. श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही.
संयमाशिवाय संतोषाच्या घरामध्ये आपला निवास होत नाही. म्हणून जनता खरं प्रत्येकातली मुक्तीची इच्छा पाहून मी प्रसन्न झालेलो आहे. कारण गुरुदाता असतो पण शिष्य भुकेलेला दिसला पाहिजे. यासह माझं पहिलं तुला पहिलं माझं सांगणं असं आहे की जे जे विषय ज्या ज्या विषयांची तुला आजपर्यंत गोडी होती किंवा जे जे विषय तुला आसक्तीच्या निमित्तानं साधनेपासून दूर ठेवते त्या विषयाना तू विषय समान समज. आणि एकदा कळालं की या अन्नामध्ये विष आहे, या पाण्यामध्ये विष आहे, या पदार्थामध्ये विष आहे तर चुकून सुद्धा त्याला आपण स्पर्श करत नाही. किंवा ज्ञानीपुरुषांनी या विषयाची जशी निंदा केलेली आहे किंवा विषयापासून ज्ञानीपुरुष जसं विरक्त आहे तसं तूही विरक्त हो. आता त्याचा त्याग करायला सुरुवात कर. आणि फक्त पाच गोष्टी सांगतो, त्या पाच गोष्टी तो अमृता समान जात. जस ज्याच्या हातामध्ये अमृत आहे तो गटार गंगेची अभिलाषा कशाला धरेल, ज्याच्या हातामध्ये पैस आहे तो परीस टाकून गारगोटी कशाला हातात घेईल. जनगा पहिली गोष्ट तुला सांगतो, खरोखर तुला मुक्तीच्या वाटेनं ज्ञानापर्यंत पोहोचायचं असेल किंवा ज्ञानाच्या वाटेनं तुला मुक्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रखर वैराग्य पाहिजे. कारण शेळपटाचा हा मार्ग नव्हे, प्रापंचिकाचा हा मार्ग नव्हे. ज्याला वाटतं मी प्रापंचिक आहे, मला विषयांची गोडी आहे, त्याचा हा मार्ग नव्हे. बस त्याने आपल्या मठ मंदिरामध्ये आपलं रामकृष्ण हरी करत राहू का. निदड्या खुल्या छातीनं या वाटेवर येणारा तो खरोखर कोणीतरी असा एक वारणी सवाज असतो, कुणाचंही काम नव्हे. का नव्हे? तर स्वतः स्वतःच्या स्वभावानं स्वतःला मोडा घालतो, खोडा घालतो आणि स्वतःच परतीचा प्रवास चालू करतो. दोष मात्र तो गुरुला किंवा शास्त्राला किंवा जगाला देतो. कालही कर्मही मिथ्या दोष लगाई सर धुली धुली पचताई, शेवटी डोकं आपटून मरून जातो. म्हणून संधीचं सोनं करायचं असेल तर वैराग्याला जप. आणि म्हणून तुला पाच गोष्टी सांगतो तेवढ्या जप. अमृता समान ज्ञान तुझ्या हातावर खेळेल, मुक्ती तुझ्या हातावर खेळेल. जसं माऊली म्हणते की करतळी आवळ करतळी आवळा तैसे हरी तैसा हरी आश्चर्यच कमी. हातावरचा आवळा जसा स्पष्ट दिसावा तसं ज्ञान आणि मुक्ती तुला अतिस्पष्ट दिसेल. फक्त जसं पूर्वी सांगितलं 4 दिवसापूर्वी की विश्वास पक्व झाला की तिसरा डोळा ज्ञानाचा उघडतो. ठीक आहे राम. कारण पहिली गोष्ट तर ज्ञान हे संगतीनं प्राप्त होतं, साधनाने तपस्येनं ते जपायचं असतं. म्हणून सत्याची संगत करणं हाच एक उत्तम मार्ग आहे असं सर्व महापुरुषांचं आणि शास्त्रांचं मत आहे. सज्जना काय पहिली गोष्ट, या वाटेवर जात असताना अनेक विक्षेप तुझ्या वाटेला आडवी पडणार आहेत. मग ते व्यक्तीकडून असतील काय, प्रकृतीकडून असतील किंवा परिस्थितीकडून असतील, पण तुझं पहिलं काम काय असेल तर क्षमा करणे. पहिलं काम तुझं असेल तर पहिलं क्षमा करणे आणि जर स्वतःकडून चूक झाली तर क्षमा मागणे. का? ज्ञान ही शांतीचा मार्ग आहे.
ज्ञान हा शांतीचा समाधानाचा आणि शेवटचा मुक्काम आहे. जनका मग पहिली गोष्ट जप, पाचच गोष्टी तुला सांगतोय इथपर्यंत पोहोचण्यासाठी, कुठं मुक्ती आणि ज्ञानापैकी पोहोचण्यासाठी, कि वैराग गेला तळ हातावर त्या फोडासाचा जप, त्या निमित्तानं वाटेवर येईल, जीवनाच्या वाटेवर, साधनेच्या तपाच्या वाटेवर जी काय अडचण येईल तिथे क्षमा कर आणि क्षमा माग. पहिली गोष्ट संपली. जनका तुझ्यात मुक्तीची इच्छा आणि राजर्षी असून सुद्धा शास्त्राची गोडी, यामुळे मी हा तुला संवाद करतोय. कारण ज्ञानी पुरुष अकारण कोणाला या वाटेवर आणून सोडत नाही. आणि ज्ञानी पुरुष अकारण कोणाचा या वाटेवरून त्याग करत नाही. नक्कीच त्याला काहीतरी कारण असत आणि त्यामुळे तो भाग्य भाग्यवान पुरुष आहे की तुम्हाला संतुष्ट केलेला आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट मी तुला सांगतो, आर्जव. दुसरी आर्जव म्हणजे काय पुढे नाही राम. दुसरी गोष्ट आहे जेवढा आर्जव. आर्जव म्हणजे जो क्षमा करल तोच सरळ वाटेनं माझ्यापर्यंत येऊ शकतो. आर्जवाचा अर्थ आहे क्षमा करणे आणि आपलं सरळ वाटेनं आपल्या लक्षाकडे एकटक एकनिष्ठ होऊन चालणे. जसं गुरुदेव म्हणते, युवा वीर आहे दंधनाचा चला जा, कदम आपण आगे बडाचा चला जा. म्हणून तो एवढंच कर. खरोखर तुला मुक्तीची आहे ना, तर या पाच गोष्टी जप. पहिली क्षमा, जो क्षमा करतो सरळ मनाचा, सरळ बुद्धीचा, सरळ अंतकरणाचा असतो. मगाशी ती गोष्ट मला आवडली कि जो मोठ्यांदा बोलतो नाही का, तो प्रामाणिक पुरुष असतो. जो आतल्या गाठीचा असतो तो तशाच वृत्तीचा असतो. तर अर्ग म्हणजे तू सरळ मनाचा हो, निर्मल मन जसो मोही पावा, मोहे कपट छल छिद्र न भावा. सरळ मनाचा हो, कारण सरळ मनाचे साधेपणाचे जीवन जगणारे असते. पहिली गोष्ट क्षमा, दुसरी गोष्ट आर्जव. जो सरळ मनाचा असतो, सरळ शुद्ध अंतकरणाचा असतो, तोच तिसरी गोष्ट करू शकतो. त्याचं नाव आहे दया. ठीक आहे ना, तिसरी गोष्ट दया. जो प्रत्येक प्राणी मात्रावर दया करतो तो खरा अहिंसक आहे. खरा अहिंसक आहे, केवळ दया कर. मग दया करणे म्हणजे काय करणे? तर अकारण अकारण कुठेही कुणाचं कसंही तू शत्रुत्व घेऊ नको. म्हणजे दया करणे म्हणजे एखादं कुठल्या संकटात असेल तर त्याचं संकट आपल्या यथाशक्तीनं निवारण करणे. जो क्षमाशील असतो, जो सरळ मनाचा आर्जवी पुरुष असतो, जो दयावंत असतो, तो ज्यावेळेस तपस्येसाठी बसतो त्यावेळेस त्याच्याकडे पहिली चौथी गोष्ट काय असली पाहिजे तर संतोष. त्या संतोषम परम सुखम. जो संतुष्ट पुरुष असतो तो इंद्रापेक्षा अधिक सुखी असतो. भगवान श्री कृष्ण मध्ये संतुष्ट सकल योगी. जो संतुष्ट पुरुष असतो तोच खरा योगी आहे. कारण
संतुष्ट पुरुषापाशीच सावली प्रमाणात प्रेम टिकून राहत. असंतुष्ट पुरुष स्वतः दुःखी होऊन जगाला दुःखी करतो. राम फार विस्तार न करता तुला एवढं सांगतो जनता, पहिली गोष्ट क्षमा, दुसरी गोष्ट आर्जव, तिसरी गोष्ट दया, चौथी गोष्ट संतोष. म्हणून ज्याच्याकडे संतुष्ट जो संतोष आहे तो संतुष्ट पुरुष सत्यापर्यंत जाऊ शकतो. अर्थात ते सत्य अनुभूतीला त्याच्या गुरूंच्या कृपेनं, त्याच्या पुरुषार्थाच्या कृपेनं. जसं डोळस माणसाला सकाळी सूर्य स्पष्ट दिसतो, रात्री चंद्र स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे त्याच्या ज्ञान नेत्रानं ते सत्य त्याच्या पुढे प्रकाशमान होत असतो. जनका म्हणून तुला सत्याची गोडी आहे, अर्थात मुक्तीची गोडी आहे, अर्थात ज्ञानाची गोडी आहे. तर तुला सांगितलं पहिल्यांदा तू विषासमान विचारांचा त्याग कर आणि ते वैराग्याच्या बळावरच होऊ शकतं. आणि वैराग्याच्या बळावर तेव्हाच होत की जगलेलं जीवन आणि पुढे येणारं जीवन त्याची बेरीज वजाबाकी करून पाहावी. जनका असा संतुष्ट पुरुष सत्याला प्राप्त होतो म्हणजेच अमृताला प्राप्त होतो. पियुषवत भज राम. आणि जो या पाच गोष्टीचा आदर करतो खऱ्या अर्थानं तोच गुरुपुत्र आहे, खऱ्या अर्थानं तोच भगवत कृपेला पात्र आहे. या सर्जनका तू विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर इथं संपूर्ण करतोय. आणि म्हणून तुला ज्ञान पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल, तो वैराग्याचं रक्षण कर. पुन्हा पुन्हा कर, पुन्हा पुन्हा कर. घसरलाच म्हणून बसून राहू नको आणि चालतोच म्हणून अभिमान करू नको. पण एवढं कर, या जन्माचा शेवट संतांच्या संगतीमध्ये कर. का तुका म्हणे जन्म दिला पांडुरंगा, तुम्हाला माझं म्हणजे की हा जन्म मला भगवंतानं दिलेला आहे. मग माझी अशी इच्छा आहे भगवंताला साकडं घालते की तू जिथं राहतोस तुझा वासो हवा वैकुंठात, तू जिथं देवा राहतोस माझा इथून पुढचा निवास तिथंच व्हावा, माझी एवढीच इच्छा आहे. का तर गाईन, ऐकीन, ऐकवीन आणि नमस्कार करेन असे मला दिव्य लाभ होतील. तस जनकाची प्रबळी इच्छा त्यांचे बारा वर्षाचे गुरु अष्टावक्र इथं पूर्ण करताना सांगते की या गोष्टी अवश्य लक्षात ठेव, एवढ्याच गोष्टी लक्षात ठेव की पहिलं क्षमा करायला शिक आणि क्षमा करतो तो सरळ मनाचा असतो, सरळ अंतकरणाचा असतो, निर्मळ मनाचा, निर्मळ अंतकरणाचा असतो. आताच पुरुष फक्त या धरतीवर राहून दैवांत दयावंत आणि कृपावंत होऊ शकतो. त्यालाच धर्मसिंधू किंवा त्यालाच करुणासिंधू पुरुष म्हणतात. आणि अशाच पुरुषाला फक्त संतोष नांदतो, बाकी कुणाकडेही नाही. आणि संतोषी पुरुष प्रत्येक जीवाचा प्रिय होतो आणि प्रत्येक जीव त्याला प्रिय राहतो. अशाच पुरुषापाशी सत्य प्रकट होतं, इतरांच्या पाशी नाही. जनकाने मनोमन कोटी कोटी प्रणाम घातला, उठून कोणाचं शरीर दंडवत प्रणाम घातला आणि एक तक पुन्हा सत्संगाला आरंभ करण्यापूर्वी जसं त्राटक गुरूंच्या शेषाचं केलं तसंच पुन्हा त्राटक करून डोळे बंद केले आणि उगवता सूर्य जसा मावळावा
तसं जनकाचे डोळे बंद असतानाच अष्टावक्र आपल्या हलवार पावलाने निघून गेले. जनकाला पुन्हा ओढ लागली. वेगवेगळे प्रश्न अंतकरणामध्ये उठू लागले आणि वेगवेगळ्या प्रश्नांच्या निमित्तानं पुन्हा पुन्हा सत्संग होऊ लागला. पुढच्या प्रश्नांची श्रृंखला पुन्हा कधी इति शिवम. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम.